हॅलो, वेलकम, नमस्कार. मी प्रेरणा, आणि बाय द वे याचं नाव जॉन आहे. तर मी हॉर्स रायडिंग का करते तर निमित्त आहे सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाचं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव यांच्यावर आधारित सिनेमा जे आहेत प्रवीण तरडे घेऊन येत आहेत. आणि या सिनेमाच्या ऑन लोकेशन मी आहे, तेव्हा सिनेमाच्या कलाकारांना भेटूयात, टीमला भेटूयात आणि जाणून घेऊयात या सिनेमाविषयी. ही जी शरीरयष्टी यंदाच्या सिनेमामध्ये आहे, त्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांच्याकडून मी जाणून गेले की कशा पद्धतीची मेहनत करण्यात आली प्रवीणजींवर. ऐतिहासिक चित्रपट असल्यामुळे दादानी अगोदर सुरुवातीला सर्वांना सांगितलं होतं, जेव्हा चित्रपटाची तयारीला सुरुवात झाली होती, की जे कोणी असतील माझ्याबरोबर हे सगळे फिट पाहिजे, हे एक मीटिंग घेऊन दादानी डिक्लेअरच केलं होतं. आणि मग त्याच्यासाठी ज्या तयारी होत्या की हॉर्स रायडिंग होतं, लढाईचे सीन आहेत, मग शरीरं चांगली दिसली पाहिजे, हा एक हट्ट होताच दादाचा. मग त्याप्रमाणे आम्ही दादांनी गायडन्स दिला, व्यायामाची जबाबदारी मी घेतली, माझ्याबरोबर न्यूक्लिअसचे श्रीपाद चव्हाणही होते, आम्ही दोघांनी मग त्या तयारी चालू केल्या. प्रवीणजी, सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि या सगळ्या गोष्टी आणि त्यातच स्वतःच्या शरीरयष्टीकडे लक्ष देणं, या सगळ्या कसं मॅनेज केलेलं आहे? व्यायाम मी रोजच करतो, म्हणजे मी स्वतः राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळं व्यायामाचं तर पहिल्यापासूनच आहे, पण या सिनेमासाठी विशिष्ट शरीरयष्टी हवी होती. मी जी भूमिका करतो आहे त्याला मी कुठली भूमिका करतो आहे लवकरच कळेल. आज पोस्टर लॉन्च झालं आहे, मला त्यावरून अंदाज येईल. तर तिथं असं लिहिलं आहे की जणू सह्याद्रीचा कडा श्वास रोखणी खडा. म्हणजे एवढंच लक्षात ठेवा की यातलं प्रत्येक कॅरेक्टर हे सह्याद्रीच्या काळ्या कातळासारखं आहे, कडक, राकट, रांगडं. तर ती शरीरयष्टी यांनी, आत्ता महेश हगवणे पाटील मिस्टर इंडिया आहेत, खूप पोलाईट बोलला तो, तो तसा नाही आहे. व्यायाम करून घेताना तो राक्षस असतो, त्याने आमच्याकडनं खूप डेंजर पद्धतीने व्यायाम करून घेतला. या सिनेमामध्ये ज्याची ज्याची शरीरयष्टी उत्तम दिसेल त्या सर्वांचं श्रेय महेश हगवणे आणि श्रीपाद चव्हाण यांचं आहे, यांनी हे सगळं करून घेतलं. त्यामुळं त्यांनी फक्त आमची शरीरयष्टी नाही तर मागचे 4-5-6 महिने आम्ही काय खायचं, आम्ही कुठं जायचं, आमचा डाएट काय असेल, हे सगळ्यावर त्यांचं लक्ष होतं आणि त्यांनी करून घेतलं. आता लेखन दिग्दर्शनाचं म्हणाल तर तुम्हाला माहिती आहे की मी दर 2 वर्षाला एकच सिनेमा करतो. आधी रेगे लिहिला होता, रेगेनंतर मुळी देऊळबंद केला, 2013 लिहायला घेतला, 2015 केला, 2015 एंडला मुळशी पॅटर्न लिहायला घेतला, 2017-18 तो केला. 18-19-20 मागचे 2 वर्ष मी सरसेनापती हंबीरराव लिहितोय, कारण 2 वर्षात एक सिनेमा, त्यामुळं 2 वर्ष त्याचं कथा पटकथा संवाद, कारण ऐतिहासिक गोष्टींचा अभ्यास खूप होता. तशी शरीरयष्टी लोकांकडनं करून घेणे, कारण त्यांना तसा वेळ दिला होता, त्याची तयारी, त्यामुळं हे दिग्दर्शनही सोपं होतं. कारण इथं फक्त आपल्या आवडीशी संबंध नसतो, कारण निर्मात्याचे 2 कोटी रुपये लागलेले असतात, निर्मात्याचा 1-1 रुपया कसा वसूल होईल यासाठीच सगळे प्रयत्न करतो. म्हणून माझी टीम जी आहे, महेश लिमये असेल, प्रद्युम्न कुमार असतील, PK फाईट मास्टर, बाकी सगळे आर्टिस्ट असतील, एकापेक्षा एक दर्जेदार अभिनेते, ते सगळं टीम स्पिरिट एकत्र झालं आणि लेखन दिग्दर्शन 2 वर्षाचे कष्ट, सौरभ कर्डे नावाचा एक शिवशाहीर आणि शिवव्याख्याता आहे, त्यांनी खूप मदत केली अनेक संदर्भ आणि या सगळ्या गोष्टी गोळा करायला. आणि खरं सगळं श्रेय जातं म्हणजे आमच्या डोक्यात हा विषय घातला कोणी, तर या चित्रपटाचे निर्माते आहेत संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम आणि धर्मेंद्र बोरा, तरुण पोरं आहेत तिन्ही. त्या तिघांचं स्वप्न होतं खरं की असं काहीतरी यावं, म्हणून ते माझ्याकडे आले मुळशी पॅटर्न बघून, की तुमचा मुळशी पॅटर्न जसा झाला तसं काहीतरी, अहो म्हटलं ऐतिहासिक वेगळं, गँगवॉर वेगळं, हे शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे, हे स्वप्न होतं. हे एवढे घोड्या जर ज्या मुळात कुठल्या ॲक्टरला रायडिंग येतं याचा अभ्यास चालू होता, त्यामुळे इथं प्रत्येकाला हॉर्स रायडिंग कंपल्सरी होतं, व्यायाम कंपल्सरी होता, फिटनेस नसेल तर यायचं नाही असंच सांगण्यात आलं. जे ज्यांना कोणाला छोटी मोठी व्यसनं असतील काही नटांना, आता आम्ही निर्व्यसनी आहे, आमचे सर किंवा अशी बरेच आम्ही जरी निर्व्यसनी असलो तरी काही नव्हतं, त्यांनी या सिनेमासाठी ते बंद केलं मागचे 6 महिने, कारण पळणं, धावणं, घोड्यावर बसणं, घोड्यावरून उतरणं या सगळ्यासाठी. आणि या सगळ्याचं यश आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी एक पुण्याई आहे मराठी माणसाच्या पाठीमागे, ती पुण्याई माझ्या मते या चित्रपटाच्या कामाला येईल. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज
या दोन्ही राजांचा राज्याभिषेक, या दोन्ही महाराजांचं कर्तृत्व ह्या चित्रपटात दिसल. आणि यातला छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि हंबीरराव यांच्या भूमिका कोण करणार हे खूप धमाल असं मला वाटतं ते समोर येईल. पण तुम्ही अर्थात त्यांच्या शरीरयष्टी कशा पद्धतीची असेल आणि या सगळ्या गोष्टीची अर्थात काळजी घेतलेली आहे. पण मला असं कळलेलं आहे की यांची देखील या सिनेमामध्ये भूमिका आहे, त्याविषयी सांग. काय करतोय? मी हंबीररावांच्या भावाची भूमिका करतोय, भाऊसाहेब मोहितेंची. तुमची आणि यांची मैत्री कधीपासूनची आहे आणि म्हणजे अर्थात भावाची भूमिका पण? म्हणजे चित्रपटात आत्ता तो आला, पण माझी आणि महेशची मैत्री, म्हणजे महेश सरच म्हणतो मी त्यांना, आता सर आहेत ते आमचे, त्याची मैत्री 20-22 वर्षांची आहे. 22 वर्ष म्हणजे तो मिस्टर इंडियाची तयारी करायला लागला होता, म्हणजे अगदी छोटी शरीरष्टी असलेला महेश ते मिस्टर इंडिया, मिस्टर वर्ल्डला ब्रॉन्झ अशी मेडल मिळवलेला महेश. त्यामुळे ती मैत्री कदाचित सिनेमात दिसली आमच्या. आणि माझा तो नियम आहे ना, म्हणजे माझ्यावर तो आक्षेप पण आहे थोडा, मी माझ्या मित्रांना सिनेमा घेऊन करतो. कसं आहे माहिती आहे का, सिनेमा हे पॅशन आहे आणि पॅशन त्याचवेळी पूर्ण होतो ज्यावेळी तुमच्या शेजारी असलेला माणूस तुमचा आहे. कसं होतं की कुणीतरी पेमेंट घेणारा अभिनेता पैसे घेतो म्हणून त्याचं नाव मोठे म्हणून मी सिनेमात नाही घेऊ शकत, कारण मला जे पाहिजे, प्रवीणला काय पाहिजे हे माझ्या मित्राला चांगलं कळतं. म्हणून माझ्या सिनेमात सगळे मित्र असतात, देऊळबंद, मुळशी पॅटर्न, आता सर सेनापती हंबीरराव. पण त्यामुळं चित्रपट जसं देऊळबंद हा खूप आवडता चित्रपट आहे लोकांचा, मुळशी पॅटर्ननी तर रेकॉर्ड्स केली अवॉर्ड्सची पण आणि उच्चांक बॉक्स ऑफिसवर पण. हा चित्रपटही तसंच करेल कारण टीम माझी आहे, डी ओ पी माझा मित्र आहे. तो डी ओ पी म्हणून नाही आला या सिनेमात, फाईट मास्टर माझा मित्र आहे, सर्व अभिनेते हे माझे मित्र आहेत म्हणून ते या सिनेमात आहेत. आणि 22-22 वर्षे एकत्र, एकांकिका, मग दीर्घांक, मग 2 अंकी नाटक, मग सिरियल, आम्ही एकत्र केल्यात म्हणून कॉम्बिनेशन तुम्हाला उत्तम दिसतं. गश्मीर महाजनी पण त्याच्या पहिल्या एकांकिकेपासून माझ्याबरोबर काम करतो, त्यांनी माझ्या एकांकिकेत काम केलं होतं सुरुवातीला, तो 10वी 11वी झाल्यापासून तो माझ्याबरोबर आहे म्हणून तो माझ्या देऊळबंदाचा हिरो होता. असं ते सगळं कॉम्बिनेशन आहे. शुभेच्छा आणि खरं तरी मैत्री जी आहे ती अशीच निरंतर राहू दे आणि आणखी काही प्रोजेक्ट्स असेल सरांचे त्याच्यातही तुम्ही खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी. थँक्यू, धन्यवाद.